तारुण्य भांचा आजचा विषय. या इंटरनेटचा अजून एक दुरुपयोग आजकाल माणसं करायला लागलेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा दुरुपयोग होत आहे. हे व्यसनच जडतं. हे इंटरनेटचं व्यसन असं आहे, ह्या सोशल मीडियाचं व्यसन, की त्याच्यातनं चांगल्या गोष्टी न करता वाईट गोष्टीच होतात. चांगला उद्देश राहतो बाजूला आणि भलत्या गोष्टींमध्ये ही मुलं मुली गुरफडत जातात. बॉडी शेमिंग हा प्रकार त्याच्यातनंच निघतो. बॉडी शेमिंग म्हणजे काय? इतरांचा त्यांच्या शरीरावरून चार चौघांमध्ये ऑनलाईन अपमान करणं. प्रत्यक्ष बोलण्याची हिंमत नसते. प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटून तू असा आहे, तू तसा आहे, तुझं शरीर असं आहे नाही म्हणता येणार. पण हे तर काय आहे, ऑनलाईन काहीही केलं तरी चालतं. याला शिव्या दिल्या, त्याला शिव्या दिल्या, याच्याविषयी घाण बोललं, त्याच्याविषयी घाण बोललं, बॉडी शेमिंग केलं. विशेषतः सर्व वयोगटातल्या तरुण लोकांनाही छळलं जातं. स्त्री पुरुष दोघांनाही छळलं जातं. मग कुणाच्या नाकावरनंच त्यांना छळलं जातं. कुणाच्या एखादी बाई किंवा मुलगी रोड असेल मग तिला तू रोडच आहे म्हणून छळला जाईल. एखादी व्यक्ती लठ्ठ असेल तर लठ्ठ आहे म्हणून छळला जाईल. एखाद्यांच्या केसांवरनंच, एखाद्याच्या ओठावरनंच, एखाद्याच्या हसण्यावरून, एखाद्याच्या रंगावरून, हे साफ चुकीचं आहे. साफ चुकीचं आहे. मग काहीही बोलायचं, काहीही बोलायचं. हे नटनट्यांच्या बाबतीत, विशेषतः नट्यांच्या बाबतीत तर खूप बॉडी शेमिंगचे प्रकार घडतात. आणि कसला विकृत आनंद त्याच्यामध्ये लोकांना मिळतो मला समजत नाही. तो आनंद नाहीच आहे, ती विकृती आहे. त्याच्यामुळे समोरच्या माणसाचं नुकसान होण्याच्याऐवजी तुमच्या मनाचं नुकसान होत आहे. मी चांगलं अन्न खाण्याच्याऐवजी मी कुजलेलं सडकं घाणेरडं विषारीयुक्त अन्न खाणार का? तेच होत आहे माझ्या विचारांचं, माझ्या मेंदूचं. चांगले विचार सोडून वाईट गोष्टी करण्याकडे माझा मेंदूचा कल चाललेला आहे. म्हणजे माझं वाईट होत आहे. हो, मला वाटतं मी इतरांचं वाईट करतो आहे, पण माझं वाईट होत आहे. आणि मग काय होतं, समोरच्या माणसाचा जेव्हा तुम्ही असा अपमान करता, तो व्यक्तिगत राहत नाही, तो खाजगी राहत नाही, तो सार्वजनिक होतो. आणि सोशल नेटवर्किंग साईटवरचं असं आहे की तुम्ही एखादी पोस्ट, कॉमेंट डिलीट, तुम्हाला वाटतं तुम्ही डिलीट केलं, पण ते परमनंटली कधीच डिलीट होत नाही. आणि इतकं ते व्हायरल होतं, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला इतकं अपमानास्पद ते वाटतं, इतकं अपमानास्पद वाटतं, अनेकांना ते सहन होत नाही. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. कित्येक जण आत्महत्या करतात. हे एक महत्त्वाचं कारण आहे, विशेषतः तरुणाईमध्ये बॉडी शेमिंग केल्यामुळे आत्महत्या करतात. आणि त्यामुळे एकतर आपण हे करायला नाही पाहिजे इतरांच्या बाबतीत, ते आपल्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवते. पण समजा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर बॉडी शेमिंग कुणी करत असेल तर मला त्याच्यातून वाचता आलं पाहिजे. तुमच्या बाबतीत जर असं कोणी करत असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाशी खंबीर राहायला पाहिजे. विचार करा, मी चांगली की वाईट दिसते किंवा दिसतोय हे ठरवण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही. मी जशी आहे, जसा आहे तसा आहे. आय ॲम युनिक इन दिस वर्ल्ड. माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखी मीच आहे. मी लठ्ठ असेन, मी रोड असेन. माझं नाक चपटं असेल, माझं नाक गरुडासारखं असेल. मी काळी असेन, मी गोरी असेन, तो माझा प्रश्न आहे. त्यामुळे इतरांच्या कॉमेंटने आपण आपली किंमत करायला नको. माझी किंमत मी स्वतः करेन, इतरांना तो अधिकार नाही. आणि आपण जर इतरांच्या नजरेतून जर स्वतःला बघण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. म्हणजे माझ्या मनातच काहीतरी न्यूनगंड आहे. इथे स्वतःचा, स्वचा स्वीकार करणं शिका. हा स्वचा स्वीकार करणं हे तुम्हालाच करायचं आहे. तुमच्याच हातातली ती गोष्ट आहे. दुसरा येऊन कोणी करणार नाही.
तो माझा आत्मसन्मान मी सांभाळणार, माझा आत्मविश्वास मीच मिळवणार, इतरांच्या हातात ते राहणार नाही। आणि आपण प्रत्येक जणाने विचार करावा की या जगात विविधता आहे, तीच तर या जगाची ब्युटी आहे, तीच तर हे निसर्गाची ब्युटी आहे। प्रत्येक झाडाचं पान वेगळं, फूल वेगळं, कळी वेगळी, फांदी वेगळी, माणसं माणूस जात एकच आहे पण प्रत्येक जण वेगळा आहे। शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, आणि ही विविधता आहे निसर्गात, प्राणीमात्रात, वनस्पतींमध्ये, वस्तूमध्ये। दगडं एकसारखा दगड नसतो, त्याच्यातच सौंदर्य आहे, त्याचा स्वीकार करा आणि त्याच्यावरती प्रेम करा। आणि आपल्या स्वतःच्या विषयी पॉझिटिव्हिटी ठेवा। आणि बॉडी शेमिंग हे जे घडतं, सेक्स्टिंग जे घडतं, त्याचा मुकाबला तुम्ही तरुणाईनेच केला पाहिजे। तुम्ही असे ग्रुप्स बनवा की आम्ही हे करणार नाही आणि जो कोणी हे करेल त्याचा आम्ही निषेध करू, आणि तशा माणसांना आम्ही त्याला त्याचा पर्दाफाश करू। एकमेकांना मदत करा आणि त्यामुळे हे जे टेक ॲडिक्शन जे आहे, इंटरनेट आणि स्मार्टफोनवरती मी मुख्यतः आता भर दिला, तर ह्या टेक ॲडिक्शनचा हा जो गंभीर प्रश्न आहे त्याची आता खूप सिरियसली विचार करण्याची गरज आलेली आहे। कारण भयानक व्यसन आहे हे, कुठे जावं लागत नाही, घरच्या घरीच हे सारं करावं लागतं आणि मग त्याच्यातनं आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं। म्हणून एकतर टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी शिका, टेक्नॉलॉजीचा गुलाम बनू नका। टेक्नॉलॉजीचं व्यसन आपल्याला जडतं असं लक्षात आलं तर ताबडतोब सावध व्हा, आणि त्यातून बाहेर येण्यासाठी, त्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी मदत घ्या। आणि ह्या ॲडिक्शनमधनं जे विकृती तयार होतात त्या विकृती आपल्यासाठी, इतरांसाठी हानिकारक असतात। इतरांचे आयुष्य आपण बर्बाद करू शकतो पण त्याच्यातनं आपलंच आयुष्य शेवटी बर्बाद होऊ शकतं। आणि त्यामुळे इंटरनेटचा किंवा स्मार्टफोनचा वापर करत असताना मी त्याचा योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, ह्युमॅनिटेरियन पद्धतीने मी त्याचा वापर करेन, वाईट गोष्टींसाठी त्याचा वापर करणार नाही, हा प्रण आपण सारेजणं करूया। मुलामुलींनो, तरुणांनो, तरुणींनो आणि प्रौढांनो, सर्वजण आज या टेक्नॉलॉजीला आपल्या खिशात घाला। आपण त्याच्या आतमध्ये जायला नको, त्यामुळे टेक्नॉलॉजीला कंट्रोल करणं, त्याचं व्यसन जडलं तर त्याच्यातनं बाहेर येणं, या गोष्टी आता सध्याच्या युगाची एक फार मोठी तातडीची निकड भासते आहे। आणि म्हणून हा सारा खटाटोप तुमच्यासमोर मी हे सारं इतकं विस्तृतपणे मांडलं, कारण अनेकदा आपल्याला ह्याची माहितीच नसते। त्यामुळे ही माहिती केवळ तुमच्यापाशी ठेवू नका, जास्तीत जास्त लोकांना, तुमच्या परिचितांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांनाही माहिती सांगा। आणि यातून जे धोके होतात त्याच्यातून स्वतःलाही आणि इतरांनाही वाचवण्याचा प्रयत्न करा। भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत।